दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या रामचंद्र नगर मधून थेट देवपुरात जाणाऱ्या रस्त्याच्या कामाची माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली। धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी या उद्देशाने शहरातील प्रभात नगर ते पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी वारंवार राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती। मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचा निधी आपल्याला मिळू दिला नाही, तसेच याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील याबाबत वारंवार तक्रार करून देखील त्यांनी सदर कामासाठी निधी न देता त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही। मात्र याबाबत आपण कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली असता त्यांनी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। आज सगळ्यात गंभीर प्रश्न आहे, धुळे शहराच्या रस्त्याची दुरावस्था आहे, त्याचा रस्ते कमी पडतात याचा विचार करू। मी गेल्या 10 वर्षापासून ह्या नवाबारीमधून निघालेला माणूस 10 मिनिटांमध्ये रेल्वे स्टेशनवर पोहोचला पाहिजे आणि काय मेहरबानी नाही, हा त्याचा हक्क आहे। यासाठी हे जे किती रस्त्यामध्ये आहेत 96 साईडच्या प्लॅन प्रमाणे ते सगळे रस्ते मोकळे करायचे आणि पक्के करायचा कार्यक्रम असू शकतो। त्या दृष्टीने या रस्त्यासाठी नितीन गडकरी साहेबांच्या पंढरपूर 42 कोटी 18 लाख रुपये मंजूर झाले, त्यापैकी 20 लाख कोटी रुपये आले आणि त्याच्या बाजूला दुसरा जो रस्ता आहे पोलीस कंपनीचा तो सर अंबिका स्वामी म्हणून त्या चौकामधून निघेल हा रस्ता शेतकरी इकड्यापर्यंत निघतो। त्यामुळे धुळे शहरामधल्या कुळकुळमधून येणाऱ्या ट्रॅफिकवर 30% हे महत्त्वाचे रस्ते आहेत। त्याच्यामध्ये खाजगी जागा महापालिकेचे खतांचे खड्डे त्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेज असे हे आहे। त्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या जागेला 2 वर्षापासून मंजुरी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील होतो, परंतु कधी नुकसान भरपाई मागायचे कधी काय कधी काय असं काल 2 वर्ष निघून गेले। आता मार्च महिन्यामध्ये ते काम पूर्ण झालं नाही तर आलेले सगळे पैसे परत होते, मी त्यांना सारखं मागे लागत 3 महिन्यापासून। धनंजय मुंडे साहेबांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका झाल्या आणि ठरवलं की हा रस्ता सार्वजनिक कामासाठी द्यायचा काय, त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते बोलण्याची विनंती केली। त्याचं आपलं आडवा पाय घालायचा कार्यक्रम त्यांचा सुरूच होता, म्हणून शेवटी आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि आता आंदोलनात मला अधिकाऱ्यांनी सांगितलं काय की त्यांचं म्हणून त्यांना सूचना आलेल्या आहेत की रस्ते करून द्यायला काही हरकत नाही, काय तुमचे ऑफिशियल कागदपत्र आहेत त्यावर पाठवा। या रस्त्याच्या कामाला माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली असून या रस्त्यामुळे देवपूर भागातील नागरिकांच्या वेळेची बचत होऊन अत्यंत कमीत कमी वेळात कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत ते पोहोचू शकणार आहे। या उद्देशाने आपण हा रस्ता तयार करीत असल्याची माहिती देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी दिली आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।